मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंकुश सर्व चाळकऱ्यांना सांगतो की तुम्हाला तर माहितीच आहे मी लग्न केल्यानंतर अबोलीला इकडे घेऊन आलो आणि तिला घराबाहेर ठेवलं वारंवार तिचे अपमान केले, वार केले। परंतु नंतर मला जेव्हा माझ्या चुकीची जाणीव झाली तेव्हा मी देखील घराबाहेर येऊन राहायला लागलो आणि हे सगळं मी फक्त आणि फक्त अबोलीसाठी केलं ऐकल्यानंतर अबोली खूप भाऊक होते आणि तिला मागचे सगळे क्षण आठवत असतात तर अंकुश सांगत असतो की माझ्या सगळ्या चुका फक्त फक्त अबोलीसाठी दुरुस्त केल्या ते एकूण अबोली खूपच खुश होते तर भावना म्हणते की या अंकुशची ही काय नाटकं का चालली आहेत तेव्हा नीता म्हणते की काही नाही फक्त शायनिंग मारतोय तर इकडे अंकुश बोलतो की लग्नाच्या वेळी कुणाच्या तरी जीवन मारण्याचा प्रश्न होता म्हणून मी लग्न अर्धवट सोडून गेलो होतो परंतु मी परत आल्यावर पुन्हा लग्न केलं कोणासाठी असं विचारतो तेव्हा सर्व चाळकरी ओरडतच अबोलीसाठी असं म्हणतात पुष पुन्हा बोलतो की अबोलीमध्ये वकील होण्याची क्षमता आहे मी हे मी ओळखलं काहीजण म्हणत होते की तिला वकिलीचा अभ्यास झेपणार नाही तरीही मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो आणि हे सगळं मी अबोलीसाठीच केलं ते ऐकून अबोलीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात अंकुश सांगत असतो की मी पोलीस खात्यात नोकरी करतो तरही मी वेळात वेळ काढतो आणि जास्त प्रेम कुणावर करतो तेव्हा चाळकरी ओरडतच अबोलीवर असं सांगत असतात अंकुश बोलतो की नवरा एवढं सगळं बोलतोय बायको मात्र घरात दडी मारून बसली आहे आता बाहेर कोणी यायला हवं तेव्हा सर्व चाळकरी अबोलीचं नाव घेत असतात अली मात्र घाबरतच बाहेर डोकावते तर अंकुश मिसेस अबोली अंकुश शिंदे बाहेर या तुम्हालाच तर हवं होतं ना मी सगळ्यांसमोर माझ्या मनातलं सांगावं माझी कबुली द्यावी तर मी ती कबुली दिली आहे आता तरी बाहेर ये आणि मी पुन्हा सर्वांसमोर सांगतोय की माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आय लव यू अबोली असं तो घराकडे पाहत ओरडतच सांगत असतो व अबोलीला बाहेर बोलावत असतो अबोली मात्र खूप लाजत असते आजी देखील अबोलीला आवाज देत बाहेर बोलावते सर्व चाळकरी ओरडतच मिसेस अबोली अंकुश शिंदे बाहेर या असं सांगत असतात राघू आत्महत्या ते, ते काहीही बडबडताय मला बाहेर यायचं नाही असं सांगत असते राघू मात्र तिला खूपच आग्रह करते तिला बळजबरीने बाहेर घेऊन येते तेव्हा अंकुश खूपच खुश होतो आणि अबोलीला सांगतो की मी आता तर छाती ठोकपणे सांगितलं आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते हा अंकुश शिंदे अबोली शिंदेवर वेड्यासारखं प्रेम करतो आता तरी माझ्याकडनं रंग लावून घेणार ना असं तो अबोलीला विचारतो अबोली मात्र खूप लाजत असते तेव्हा सर्व चाळकरी अबोलीला अबोली हो म्हण असं सांगत असतात ते ऐकल्यानंतर अबोली ओरडतच हो असं सांगते ऐकून अंकुश खूपच खुश होतो आणि सर्व चाळकरी देखील आनंदाने टाळ्या वाजू लागतात तेव्हा शरद भावनाला सांगतो की या सगळ्यांचे या चाळीत असे कितीसे दिवस राहिलेत की ही चाळ पडली ना मग सगळेच रस्त्यावर येतील मग म्हणा करा हवा तेवढा गोंगाट तेव्हा भावना ही खूपच खुश होते त्यानंतर सर्व चाळीतील लोक मिळून होळी खेळत असतात तर आजी अंकुश आणि अबोलीला थंडाई घेण्यास सांगते परंतु ते दोघेही नकार देतात त्यानंतर आजी म्हणते की मागच्या वेळी ओरडत होती ना माझा गो बेस्ट गो त्यामुळे जा लाव तिला रंग लाव तेव्हा अबोली लगेच लाजून तेथून पळ काढते तर अंकुश देखील कलर घेऊन तिच्या मागे धावू लागतो त्यानंतर ते दोघेही प्रेमाने एकमेकांना रंग लावत असतात आणि एकमेकांमध्ये हरवून जातात भावना त्या दोघांकडे रांगानेच पाहत असते सर्व चाळकरी होळी खेळण्यात दंग असतात तेव्हा शरद गुपचूप जाऊन त्या थंड थंडाईमध्ये काहीतरी मिसळतो आणि सर्व चाळकरी आनंदाने ती थंडाई घेत असतात क्रिश आणि अबोली मात्र अतिशय खुश होत होळी खेळत असतात तर क्रिश देखील साहित्य आलेला असतो तो प्रेमाने राघूला रंग लावतो तर शरद गुपचूप तुषारला बाजूला घेऊन येतो आणि सही करायला सांगतो तुषार देखील नशेत असल्याने शरदने सांगितल्याप्रमाणे सही करून टाकतो तर इकडे अंकुश आणि अबोली होळी खेळण्यात दंग असतात इतर सर्व लोक देखील थंडाई पित होळी खेळत असतात त्यानंतर शरद एक एक करत रोहन राणे काका आणि इतर सर्वांनाच बाजूला आणत त्यांच्या सह्या घेत असतो त्यानंतर क्रिश थंडाई पिल्याने त्याचं डोकं गरगरू लागतं तेव्हा राघू त्याला बाजूला घेऊन जाते तर अंकुश आणि अबोली थंडाईजवळ येत वास घेतात तेव्हा थंडाईमध्ये काहीतरी गडबड आहे हे त्यांच्या लक्षात येतं त्यानंतर सर्व लोक नशेत असल्याने ते प्रत्येकाला आपापल्या घरी पाठवून देतात त्यानंतर अंकुश आणि अबोली दोघेच बाहेर असतात अंकुश देखील अबोलीला आत यायला सांगतो आणि तो, तो आतमध्ये निघून जातो अबोली आत निघालेलीच असते तितक्यात तिला शरद काही पेपर घेऊन भावनाकडे जाताने दिसतो तेव्हा अबोली लगेच शरद पाठोपाठ जाते तर इकडे शरद जेव्हा भावनाकडे सर्व चाळकारांच्या सह्या असलेले सात बारा उतारे घेऊन येतो तेव्हा भावना खूपच खुश होते आणि म्हणते की म्हणजे या सगळ्या जमिनीची एकटी मालकीन आता मीच आहे आता या जागेवर मोठं टॉवर उभा करण्याचं स्वप्न पूर्ण होणार तर असं खुश होत सांगत असते त्यानंतर भावना नीता आणि शरदला पेडे भरवते आणि सांगते की मी तुम्हाला इतके दिवस जे खाऊ पिऊ घातलं त्याची तुम्ही अगदी योग्य केलीत तेव्हा नीता चाचरतच तुम्ही कौतुक करताय की टोमणे मारताय असं विचारते त्यावर भावना सांगते की मी कोड कौतुक करते आहे नंतर भावना शरदला ती फायव्ह बीएचके फ्लॅट देणार असल्याचं सांगते तेव्हा शरद खूपच खुश होतो आणि आता पुढे काय म्हणून विचारतो तेव्हा भावना सांगते की आता मी अंकुश आणि अबोली समोर ही चाळ जमीन दोस्त करणार अबोलीने भावनाचे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती खूपच घाबरून जाते त्यानंतर भावनाला एक फोन येतो आणि गावाकडच्या प्रॉपर्टीचं काम असल्याने ती तिकडे जाणार असते व जाताने नीता आणि शरदला ही कागदपत्र सांभाळून ठेवा म्हणून सांगते तेव्हा नीता आणि शरद हो आम्ही आमच्या जीवापेक्षाही या कागदपत्रांना जास्त जपू असं बोलतात आणि भावना तेथून निघून जाते तिकडे अपोली खूप टेन्शनमध्ये मध्ये असते ते पाहून अंकुश काय झाले असं विचारतं त्यावर अबोली सांगते की सर खूप मोठा दगा फटका झाला आहे सगळंच संपलंय असं वाटतं असं म्हणत सर्व काही हकीकत सांगू लागते अंकुशला शरदने घराच्या कागदांवर सर्व चाळकरांच्या सह्या घेतल्यात आणि आता ते ही चाळ पाडणार आहेत असं सांगते तेव्हा अंकुश म्हणतो की परंतु सगळी लोक सह्या का करतील तेव्हा अबोली म्हणते की मघाशी सर्वजण नशेत होते आणि याच गोष्टीचा त्यांनी फायदा घेतला असणार कोण अंकुश खूपच चिडतो आणि लगेच भावनाला जाब विचारायला निघणार असतो तेव्हा अबोली अंकुशला थांबवते आणि म्हणते की असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका जे काही करायचं आहे ते शांततेत करा खुश ठीक आहे बोलतो आणि ते लगेचच भावनाच्या घरी येतात तिथे शरद पैसे मोजत बसलेला असतो तर नीता मजा घेत पिझ्झा खात असते इतक्यात अंकुश आणि अबोलीला पाहून शरद खूपच दचकतो खुश रागानेच ती भावना कुठे आहे आत्ताची आत्ता तिला बाहेर बोलवा असं शरदला सांगतो तेव्हा शरद त्या महत्वाच्या कामासाठी बाहेर गेल्यात असं बोलतो अंकुश रागानेच तुम्ही लाज विकून खाल्लीत का शरदला प्रश्न करतो तेव्हा शरद तुझा काहीतरी गैरसमज होतोय असं अंकुशला सांगतो तेव्हा अंकुश लगेचच रागाने शरदची कॉलर पकडतो थंडाईमध्ये काहीतरी मिसळून साळकऱ्यांना पाचताने तुम्हाला लाज वाटली नाही का असं विचारत असतो तर नीता अंकुशला यांची कॉलर सोड असं सांगते तेव्हा शरद लगेच खुश होत नीता घाबरायची काही गरज नाही आता अंकुश स्वतःहूनच माझी कॉलर सोडेल आणि अंकुश तुला सगळं कळलं तर यांनी स्वतःच्या खुशीने सह्या केल्या आहेत त्यामुळे तूच तुछ काय तुझा कायदाही माझं काही बिघडवू शकत नाही असं तो अंकुशला सांगत असतो तेव्हा अंकुश खूपच चिडतो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमच्या या वाईट कामात तुम्हाला कधीच जिंकू देणार नाही सांगतो तेव्हा शरद, सांग ते शरद स्वतःची कॉलर सोडून घेतो आणि अंकुशला म्हणतो की मी जिंकलोय अंकुश आणि आता ही बाजी माझी आहे तू करणार तरी काय आहेस तू तर आजपर्यंत मला खूप कमकुवत समजायचंस ना तुला वाटायचं शरद म्हणजे किस झाडकी पत्ती बसून खाणारा कर्तृत्व शून्य माणूस असंच मला समजायचा ना परंतु आज हा शरद तुम्हाला सगळ्यांना पुरून उरलाय शरद पुढे सांगतो की मी सगळ्या चाळ सहकाऱ्यांना रस्त्यावर आणणार आणि आता काही होऊ शकत नाही आणि हो जर तू मालकीनबाईंकडे जाऊन लाचार होऊन भीक मागितलीत ना तर काहीतरी होऊ शकतं तेव्हा अंकुश म्हणतो की मी अंकुश शिंदे आहे मी कधीही कुणापुढे झुकलो नाहीये यापुढे मी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही वाईट मार्गाने केलेल्या कामांचा शेवट मी वाईटच होतो आता कायदाच तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार असं सांगून अंकुश रागाने तेथून निघणार असतो तेव्हा शरद बोलतो की हा कायदा कमकुवत आहे ना मी कसा सुटून बाहेर आलो होतो ते जर पैसा फेकला ना तर कायदा ही विकत घेता येतो मी तुझ्या कायद्याला जुमानतच नाही तर पुढील भागात क्रिश अंकुशला फोन करतो आणि सांगतो की त्या किलरने अजून एक हल्ला केला आहे आणि सुदैवाने तो माणूस वाचलाय आणि त्याने त्या किलरला पाहिला आहे तर अबोली अंकुशला मी या चाळीची एक विटही हलू दे नाही असं वचन देते त्यानंतर ती सर्व चाळकऱ्यांना जमा करून काहीतरी समजावत असते अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी